संपूर्ण देशभरात शांतता आणि सामाजिक स्थैर्यता राहील अशी भावणूक सिद्धेश्वर यात्रेतील सोहळ्यातील कार्यक्रमात करण्यात आली. सिद्धेश्वर यात्रेतील होम प्रतिपन सोहळ्यानंतर होणाऱ्या भावणुकीत येणाऱ्या वर्षात सर्वसमावेशक परिस्थिती स्थिर राहील, संपूर्ण देशात शांतता राहील असे भाकीत करण्यात आले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही होम मैदानावर होम प्रतिपन सोहळा संपन्न झाला. यानंतर फडकुले सभागृहाच्या समोर प्रथा परंपरेप्रमाणे राजशेखर हिरेहब्बू यांनी येणाऱ्या वर्षभरातील भाकणुकी केले. यात्रेतील मानकरी देशमुख परिवाराकडून वासरू आणण्यात आले. या वासराला दिवसभर पाणी चारा न देता उपवास ठेवण्यात येत असते. नंदीध्वज यांच्या उपस्थितीत वासराची पूजा करण्यात आली. त्यानंतर वासरू समोर धान्य फळे ठेवण्यात आले होते. वासरू घाबरले नाही, तसेच मलमूत्र विसर्जन केले नाही, कोणत्याच पाण्याला स्पर्श केले नाही, त्यामुळे येणारे वर्ष हे मागील वर्षाप्रमाणे स्थिर राहील. अन्नधान्याच्या किमती जैसे ते राहतील असे यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी भाकीत केले. वासराने मलमूत्र केलेले कुठलेही तोंड लावला नाही, त्यामुळे आमचं अन्न जैसे ते परिस्थिती राहणार, जैसे ती परिस्थिती राहणार. म्हणजे जशी मागच्या वर्षी होती तशी परिस्थिती, म्हणजे कुठल्याही धान्याचे भाव वाढण्याची शक्यता वाटत नाही. गेल्या वर्षी जे झालं, वासरू एवढ्या माणसात असून घाबरलं नव्हतं, याचं चिन्ह तुम्ही काय सांगाल? घाबरलं स्थिर आहे, शांती आहे, म्हणजे देशात शांती राहील असं मला म्हणायचं आहे. स्थिर परिस्थिती आणि तो जो दाखवला स्थिर गेल्या वर्षी जे त्याप्रमाणे. भाकणुकीच्या कार्यक्रमानंतर नंदीध्वज सिद्धरामेश्वर मंदिरात परंपरेप्रमाणे नेण्यात आले. भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.